पण तुम्ही एक कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्हाला किती रिस्पॉन्सिबिलिटी वाटते हे सर्व प्रेझेंट करताना? मी कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे जसं हा बोलला, मी कधी ऍक्च्युली स्ट्रेस नाही घेतलं की हा महिना जरी माझा एक महिना नाही गेला ना तरी मला काही इश्यू नाही. हा नाही, हे खूप असतं ना सारखं, तुम्ही कन्सिस्टन्सी सारखं काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे. ते मग तुला भीती नाही? बिकॉज मी हे सुरूच केलेलं मला हे आवड होती एन्जॉय करण्यासाठी आणि मी हे खरंच जेन्युइनली हे एन्जॉय करतो, हे क्रिएट करणं, माझं क्रिएशन दाखवणं. आता ते आवडलं नाही आवडलं तो ते माझ्या हातात नाही. माझ्या हातात एवढंच आहे की मी कॉन्टेंट बनवून टाकायचा आणि मी नाही, मला नाही माहित कुठला हिट जाणार कुठला नाही जाणार. सो जे मला वाटतं की जे योग्य आहे त्या हिशोबाने मी करत जातो आणि मला नाही सुचलं ना तर मी चिल राहतो, मी सिरीज बघणार किंवा बोलणार किंवा मी बसणार आमच्या तर असा सीन होतो आमचा. तर आम्ही काय असं, मी तरी काय एवढं प्रेशर नाही घेत, जसं होते तसं होऊन फ्लो फ्लो व्हायचं आणि ते मला वर्क करतं. बिकॉज मी जास्त स्ट्रेस घेतलं ना तर ना मग ते दिसून येतं की वाटतं की मला हा प्रश्न येतच नाही कारण दिवसाला मी 3 व्हिडिओ टाकतो. माय गॉड, मला म्हणजे ह्यांना सांगावं लागतं कमी करा, हा म्हणतो एक दिवस आड करून टाका. त्यांना त्यांना एक म्हणजे एका ह्याने ओळखलं जातं, लॉर्ड मनीष असं म्हणतात. लॉर्ड मनीष म्हणजे देव मनीष, एकदम देवाची पदवी दिलेली आहे लोकांनी. सगळे मुलं देत टाकलं ना एक रील, आम्ही रील टाकलं त्यावर रिएक्शन बाबांनी टाकलं ना इंट्रोड्युसिंग द फ्लॅश. फ्लॅश तो आहे कॉमिक कॅरेक्टर जो एकदम जोरात धावतो, तर हे तसे एकदम जोरात फट 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 कंटेंट निघत चाललाय. तसं 3,500 पोस्ट झाले, 1,500 पोस्ट माझे नेमके काहीतरी 400 पोस्ट झाले असतील आता. आणि हे तुम्हाला सांगतो आधी, पण नंतर चेक केलं पाहिजे आधी लॉकडाऊन मध्ये जेव्हा म्हणजे आता बाबांचे 40K प्लस फॉलोअर्स आहेत बाबांचे, पण तेव्हा हार्डली 2,500 फॉलोअर्स होते. तर नाही 2,000 पण 250 फॉलोअर्स होते. आणि आपण जनरली काय करतो, आपले 5,000 फॉलोअर्स मार्कअप पुढे, 10,000 फॉलोअर मार्कअप पुढे, तर आपण स्वतः टाकतो की 10K झाले. लोक कॉंग्रॅच्युलेट करतात आपण स्टोरी रिपोस्ट. हे सर यांचे किती झाले, 1,000 की 2,000? 2,000 ना, 2,000 पोस्ट झाले त्यांचे. त्यांनी स्टोरी टाकलं 2,000 पोस्ट झाले, फॉलोअर्स नाही. हा एक खरं आहे, माझे पण 2,000 होऊ नाही शकत या जन्मात जे त्यांचे झाले. मग मला मी पण स्टोरीवर टाकलं, म्हणून लोक पण असतात की यार बाबांचा तुझा काय कॉन्फिडन्स आहे, म्हणजे काय लेवलचा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आपण जनरली ज्या गोष्टीकडे लक्ष देतो त्या पलीकडे वेगळंच त्यांचं डोकं चालतं. कदाचित ते त्यांच्या पेजचं USP आहे. हा म्हणजे लोक, माझे पण जे कोणी क्रिएटर मित्र आहेत किंवा बाकी सगळे आम्ही सुद्धा, आम्हाला काहीच माहित नसतं, अनप्रेडिक्टेबल गोष्ट काहीही होऊ शकतं बाबांच्या पेज थ्रू. एकदा जर जस्ट नील थिंग्स जो आहे नील सलेगर, लॉकडाऊन ऑलमोस्ट जस्ट संपलेला आणि तेव्हाच बाबांना त्याने फॉलो केलं, तर मग मला भेटल्यावर बोलतो बाबा, तो बोलतो की अरे तुझ्या बाबांना मी फॉलो करून रिस्क घेतली रे, तुझे बाबा 5-4 दिवसाला टाकतात. मला एका पॉइंटला वाटलं की मी त्यांचाच फील होतो, मला सगळं नॉर्मल फील होता, तो बॅक टू बॅक 5-6. बाबा आमचे स्ट्रेस बसले सगळ्यांचे, लास्टला काय येईल काही काही माहिती वाटतं. आम्हाला त्यांच्या रिएक्शन जास्त फनी वाटत रील पेक्षा. झाक्यावे तुमची मेहनत आम्ही वाट बघतो की आता रिमिक्स कधी होते. म्हणजे शूट करताना विचारतो की हा अरे हा कन्सेप्ट केला पुन्हा आकाश, आता मनीष काय टाकणार, रिमिक्सनी काय असेल विचारतो. सगळ्यांचं टीम ऍज अ टीम म्हणून आणि इंडिव्हिज्युअली गोल काय आहे? इंडिव्हिज्युअली माझा पर्सनली तर ऍज अन ऍक्टर म्हणूनच, एस्पायरिंग ऍक्टर म्हणूनच पुढे काम करायचं आहे. पण ऑब्व्हियसली साईड बाय साईड, म्हणजे आता मला आधी थोडं वाटायचं की हे आपण मस्ती मस्तीत सुरू केलंय, हे खूपच सिरियस होतं आणि ह्यातच आपण बुडून गेलो तर कुठेतरी. पण आता ते मला काहीच वाटत नाही कारण मी आता एकटा नाहीये, माझा एक स्वतःचा ग्रुप आहे, त्यामुळे मी त्यात खूप कम्फर्टेबल झालं. जसं की प्रसाद म्हणाले की त्याला स्ट्रेस येत नाही की एक महिना त्यांना काय नाही टाकलं तरी. मग मला पण आता कुठेतरी होतं की हा मला जर उद्या सुचलं जरी नाही, पण मी ह्यांच्यात 5 मिनिटं जरी राहिलो ना तरी मला काहीतरी सुचणारच पोस्ट करण्यासाठी, असं होऊच शकत नाही की मला सुचणार नाही. तर ते आहे आणि ऍक्टर म्हणून मला पुढे प्रोग्रेस करायचंच आहे. ओके, हा सोबतीने होईल. माझा गोल आहे की हो ऍक्टिंगसाठी मला आवड आहे, पण मला डिजिटल वाईज एक स्वतःच प्रॉपर हे करायचं आहे, एक माझा अकाउंट आहे यूट्यूबवरती आणि मग असं ट्रॅव्हल वगैरे त्या हिशोबाने मला तसं ग्रो करायचं आहे. म्हणजे मी फ्रीडम आहे माझ्याकडे, मी कॅमेरा उचलून मी आता जाऊ शकतो, शूट करू शकतो, जेव्हा मला लाय पाहिजे तेव्हा मी
नाही करू शकत. तसं एक फ्रीडम ते एक एन्जॉय करणार, तिथून मग रेव्हेन्यू आला तर आला, आता आपला जॉब तर आहे. मला पण ऍज अन ऍक्टर म्हणूनच माझा गोल ऍक्टिंगच आहे, कारण का मला आवडतंय ते. आणि ते बोलतात ना की जे जी गोष्ट आवडते ती करत राहिलं ना की कधी असं स्ट्रेसफुल पण वाटत नाही, कारण का मी बोलले ना जसं की ऑफिसला जाऊन पण आम्ही करतोय, कारण का हे आम्हाला आवडते. तर मला ऍक्टिंग आणि इव्हन मी मॉडेलिंग करते सिन्स 2020 सॉरी 2014 तर मला त्यामध्ये पण फार आवड आहे. माझं तर असंच आहे की जे काही होतं ते फ्लो मध्ये होतात. म्हणजे आता माझ्या डोक्यात प्लॅन्स पण आहे की ब्लॉग वगैरे करायचे, आता बघूया जसं होत आहे तसं. हे रील्स करताना काही किस्से तर नक्कीच घडत असतील, कुठले शेअर करू शकाल असे. सो एक किस्सा आहे आमच्या, एक रिसेंट आम्ही रील केलेली भाईगिरीवरती, ज्यामध्ये मी भाई आहे आणि आकाश माझा म्हणजे जो भाईचा एक मित्र पंटर म्हणून. तर आमचे असे होते, मी घरात असतो आणि हा येतो की भाई लफडा झालाय असं असं, तर मी लाऊड होतो, एकदम लाऊड होतो. मी पण बोलतो काय लफडा चाललं, हे काढ बॅग काढ, हे काढ. आणि आम्ही चाळीत आमची नॉर्मल चाळ आहे, तर आम्ही शूट सुरू केलं. हा घरात आला ओरडायला लागला असं असं, चाळीतल्या बायकावरून घाबरले की नक्की काय चालेल, बिकॉज आम्ही एवढं दोघांनी असं ते बोलणं केलंय की चाळीत बाहेर येऊन सगळ्या बायका टेन्शन मध्ये आल्या, काय झालं मुलं हे पिंटू हे आतमध्ये विहान आतमध्ये घरात काय झालं असं एकदम. म्हणजे सगळे जे आजी वगैरे होते त्यांचा बीपी वगैरे तर हाय झालेलं. म्हणजे आम्ही सांगितलं की बाबा खाली सुरू करतोय असं काय नाहीये, मग ते म्हणलं की हा ठीक आहे. आता तर त्यांना समजतं की असं काय झालं तर रीलच आहे, तर खूप आधी तर टेन्शन होऊन जायचं. माझ्या बाबतीत तसा काही खुर्चीचा मी आम्ही एक रील शूट करत होतो असं दाखव, म्हणजे एक नवीन फॉर्मॅट फेमस झालेला हिटमॅन म्हणून. हिटमॅन म्हणजे बेसिकली जे हायर करतात कोणाला असॅसिन सुपारी देतात तसं. तर त्याच्यात दाखवलं की हिटमॅन सिरीज मध्ये अशी कुठली गोष्ट त्याच्या समोर आली हिटमॅनच्या की तो बेसिकली असॅसिनेट करणारच नाही त्या माणसाला. तर बाबांना मी बाई बनवलेलं, ओटी पिंडी घालून असं टीव्ही बघतात आणि मटार शेंगा मटार सोलतायत वगैरे. आणि मी असा मागून मागून येतो, असा रेनकोट घातलाय, असा किलर सारखा आलाय, मी मारायला आलोय. आणि जेव्हा मारायला जातो तेव्हाच दिसतं की हे बिग बॉस बघतायत, मग मी पण यांचा सोबत बघायला लागतो आणि मटार सोलायला लागतो, यांचं लक्ष नसतं. आणि मग आत लागतं तेव्हा ते बघतात आणि ओरडतात, आणि ओरडल्यावर त्यांना असं मागे जायचं होतं, पण ते इतके ते फोर्सने त्यांनी केलं ते खुर्ची सकट मागे जाऊन खाली पडले. पण नेमकं त्याच्या डोक्याला वगैरे काय रील मध्ये तसंच आहे, तेवढं मी ठेवलं नाही मुद्दाहून. पण मी ते नंतर मी ब्लूपर टाकलं त्याचा, तर ब्लूपर पण लोकांनी 200-300 शेअर करून टाकले, लोक पण हसतायत. पण तितकंच लोकांना हे पण मेसेज करत की बाबा कसे चांगले आहेत ना, त्यांना लागले वगैरे काय नाही ना. पण तेव्हा असं मजा आलेली की असं आम्ही घरातला तेव्हा लॉकडाऊन मध्येच आम्ही शूट करतो तेव्हाच आले. माझी एक रील आहे प्रसादच्या आई बरोबर, ज्याच्यामध्ये नेहमी मला बाहेर काढते काही ना काही स्टुपिड रिझन होय. तर ती बाहेर काढताना मी दरवाजावरती ठोकवते जोर जोरात. तर एक दिवस आम्ही तीच रील शूट करत होतो आणि प्रसादच्या बाजूला ज्या काकी आलेल्या त्या नुकत्याच राहिल्या आलेल्या, तर मी ती रील करत होती ना, तर त्या एकदम घाबरून बाहेर आल्या की हिला खरंच घरातला बाहेर काढायला. आणि ती रील मध्ये आलं पोस्ट केली ना, तर सगळेजण त्या काकींवरती बाजूचा सीसीटीव्ही कॅमेरा चालू झाला वाटत. त्याच काकींची एक स्टोरी आहे की एक आमचा कन्सेप्ट होता ज्यामध्ये आम्ही आमचा एक मित्र एडिटर धनंजय म्हणून त्याचा फोटो लावलेला आणि खाली लिहिलेला की मिसिंग म्हणून रील कॉन्टेंट साठी, आणि तो लावला आमच्या साईड आणि तो तसं शूट झाली तर तसंच ठेवलं नोटीस बोर्ड वरती. हा तसंच ठेवलं त्याचा लहान मुलगा विसरला. लहान मुलगा म्हणजे त्यांचा मुलगा आला, तो असं बघितलं गेला ताई मम्मी अग तो धनंजय दादा तो हरवला काल त्याचा टेन्शन का ते काय झालं नाव कॉन्टेंट पडणार आहे एक दिवस रस्त्यात किंवा असं. आता वेडिंग मध्ये तर सगळ्यांना माहितीये तुम्ही असं बिंदास रस्त्यावर किंवा असंही शूट करता. तेव्हा एकदा झालेलं एस के पाटीलच्या इथे आपण शूट करत होतो आता हल्ली, आकाश आणि मी शूट करायला गेलो सका पाटील उद्यान इकडे तिकडे बाहेर जो रोड आहे ना असा बरोबर तिथे शूट करायला गेलो. बऱ्याचदा आम्ही जातोच तिथे शूट करायला, पण नेमकं यावेळी काय झालं तिथे शाळा पण तर ती नेमकी त्यावेळेला जस्ट सुटलेली, तर त्या मुलांची वर्दळ होतीच तिथे, त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं. माझंच कंटेंट शूट करायचं जे मी आता नुकतंच टाकलं ते शूट करायचं होतं, तर मी आकाशला बोलतो अरे कसं शूट करणार, तो बोलतो अरे काय नाही करूया आपण त्यांना बाजूला व्हायला सांगू. तर शूट करायला गेलो आणि बघता बघता 15-20 मुलं जमा झाली बघायला,
आणि असं पण नाही की त्यांना माहित नाही कोण, त्यांना माहित पण आहे की हा आकाश आहे, हा तेजस आहे, तिका बना, मग ते पण मागून असे बघतायत वगैरे वगैरे, ते पण व्हिडिओ काढतायत वगैरे, आणि मग एक दुसऱ्याला सांगतात हे रुक अभी शूट करणार, रुक अभी टेकले, हे पण चाललंय त्यांचं. तेव्हा ते असं वगैरे बघायला मला पण थोडस वाटत होतं की जे आपण मोठ्या स्टार्स बाबतीत एक्सपेक्ट करतो की शूट करताना लोक कशी येऊन येऊन बघतात की अरे शूट सुरू आहे, तसं फील येत होतं मला. आणि थोडं नर्वस पण वाटत होतं की पोरं बघतायत आणि मी टेक देत आणि तिकडे चुकलं तर पोरं काय बोलते. पण मी आम्ही केलं बरोबर बरोबर शूट करून मग तिथून निघालो. तुम्हाला सगळ्यांना इंडिव्हिज्युअली मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली आहे? मी लास्ट लास्ट इयरच शोभायात्रेत आम्ही गेलो गिरगावला, तर तेव्हा तिथेच भेटलो म्हणजे तर तिथे गेलेलो चालतच होतो आणि एक पूर्ण फॅमिली आली, म्हणजे फॅमिली म्हणजे आता नवरा बायको, त्यांचा लहान मूल होता असं खांद्यावर घेतलेलं आणि त्यांची सासू होती म्हणजे त्यांची आई होती. हा मग त्यांनी मिळून फोटो काढलेला होता, ते मला खूप आवडलं की पूर्ण फॅमिली सुद्धा बघते कॉन्टेंट म्हणून ते फार. मला तर व्हॅलिडेशन यांच्याकडनंच खूप आवडतं, तर जेव्हा पण मी लो फील करत असते अप्रिशिएशन यांच्याकडनं मला नेहमीच असतं. तर मी ह्या लोकांना सांगत होती आणि मी खूप ओव्हरथिंक करते, तर मी ह्या लोकांना नेहमी सांगत असते असं नसेल तर तसं असेल तर काय होईल वगैरे. ते लोक मला नेहमी सांगत असतात की तू बेस्ट आहेस, आणि हीच गोष्ट मला फार आवडते. मध्ये पण आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आणि आकाशला काहीतरी बोलले की आकाश असं असेल जर माझं काही झालं ना, तर तो म्हणजे ती गोष्ट तुझ्याशिवाय होणारच नाही. आणि ती गोष्ट मला अजूनपर्यंत असं आहे ना की आय फेल्ट रिअली गुड. सेम म्हणजे मी ट्रेन मधून येत होतो आणि एक मुलगा आला आणि त्याने फोटो काढला आणि तो बोलला की अरे माझी मम्मी खूप कॉन्टेंट होती तुझा. तर ठीक आहे यंगस्टर बघतात ठीक आहे, पण एक म्हणजे पेरेंट्स वगैरे बघतो माझ्यासाठी हे होतं की अरे वा ते पण बघतात. माझा एक सिरीज आहे बाबा असं नको वागा म्हणून, तो त्यामध्ये मुलगा आणि वडिलांची स्टोरी आहे की तो त्याच्या वडिलांना सांगत असतो की तू दारून नको पिया, त्याचा जरा मराठी असं असतं नाही वगैरे नको पिया वगैरे असं या हिशोबाने बोलत होतो. तर तसं त्यांची जुगलबंदी आहे, ते त्यांना तो कंटेंट खूप आवडतो ते बोलवतात, तर ते मराठी खूप बेस्ट कॉम्प्लिमेंट होती. लॉकडाऊन पासूनच जेव्हा बाबांसोबत मी रील्स टाकायला सुरू केले ना, त्यापासून यायचेच कॉम्प्लिमेंट्स वगैरे. पण एक कॉम्प्लिमेंट म्हणजे दोन तीन जणांनी सिमिलरच ती एक मला कॉम्प्लिमेंट दिलेली स्टोरीवर वगैरे रिप्लाय केलेला डीएम मध्ये, ते म्हणालेले की तुझे बाबांसोबत रील्स करतोस ना, म्हणजे ते काहीही विनोद असू दे, तो एक वेळ आम्हाला विनोद आवडला नाही किंवा नाही आवडला किंवा नाही आवडला तरी आम्ही सुद्धा बघतो, आणि त्यातनं कुठेतरी असं वाटायला लागतं की ह्याचं बाबांसोबत ह्याच्या काय रिलेशन आहे, आणि ते कुठेतरी आम्ही आमच्या बाबांसोबतचं ते नातं मिस करतो, आणि म्हणजे थोडं अबोल नातं असतं बाबांचं आणि मुलाचं जनरली. तर तेच ते बोलतात की ते आम्ही इतकं मिस करतो, आणि आता हे रील बघून सुद्धा आम्ही प्रयत्न करतो की आमच्या बाबांसोबत पण आमचं असं नातं आम्ही करू शकू का वगैरे, तर ते बघून आम्हाला खूप बरं वाटतं. काही दिवसांपूर्वी आमच्या एपिसोडमध्ये सारंग साठे आणि पॉला आले होते, तर त्यांनी हा मुद्दा सांगितला होता की आम्ही आमची आई आपल्या आया जशा असतात तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण आता आपल्या सिरियल्समधल्या आया इतक्या दुःखी कष्टी आणि आपल्या खऱ्या आया अशा नसतात, दुसरं ठोकून करतील. आजही मला माझ्या आईची भीती वाटते, आजही माझी आई मला मारू शकते, ती ओढू शकते. सो ह्या खऱ्या म्हणजे जसं त्या आई आणि मी सिरीज मध्ये त्यांची आई आहे किंवा तुझे बाबा आणि तू, हे खरे असेच असतात आपले आई बाबा. काही घरांमध्ये अबोल नाती आहेत मान्य करते, आपल्या मराठी घरांमध्ये थोडं जास्तच आहे ती बोललं नाही पाहिजे किंवा रिस्पेक्ट, आणि आपल्याकडे तो रिस्पेक्ट आणि मैत्री याच्यामध्ये ना खूप तफावत होते. तुम्ही डिसरिस्पेक्टफुल आहात का तर नाही, पण आपली आई आपल्याला वाटते ते बोलू शकते, म्हणजे काहीही बोलू शकते. त्यामुळे मला असं वाटतं हे एक खूप छान कॉम्प्लिमेंट आहे की आपण आपल्या आईशी मैत्रीचं नातं ठेवू शकतो. आणि खूप जण अशी पण आहेत जे आम्हाला डीएम करतात की आम्ही लोक फार लो फील करतो, पण तुमची रील बघून आम्हाला खूप बरं वाटतं. काही लोक असे पण मेसेज करतात की तुमच्या रील बघून असं वाटतच नाही की आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्हाला असं वाटतं तुम्ही आमच्याच मधले आमच्या टीम मधले लोक. तुमचे रील बघून मला वात आणतात, एकदा स्वतः बघतात मग ते मला पाठवतात बघायला पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे असं. आणि मग आम्ही भेटलो की ए तू ते बघितलंस, हो बघितलं, मी फोन मारी नाही हा बघितला बघितलंय ना मी ते कंटिन्यू सगळं हसतात. एवढं नाहीये हसायला काय झालं, तर तुमचा बिटकॉइनचा जो आहे वडापाव खाऊन जा, चुरापाव तो चुरापाव मला खूप आवडतो, कारण प्रीती कॉलेजचा तो चुरापाव वडापाव, चुरापाव हा जोक नाहीये, चुरापाव खूप महाग आहे.
पण इट्स फन. पण जसं आपण एक जसं तू मगाशी म्हणालास की कचऱ्यातनं तुम्हाला सोन्याचा दाणा काढायचा आहे, तसंच फेसबुक किंवा सोशल मीडियाची जी वॉल असते, वॉल म्हटल्यावर त्या वॉलवर कोणीतरी येऊन सुसू करून जातं, कोणी थुंकतं तर कोणी तिथे पेंटिंग काढतं, तसं सोशल मीडिया ही एक वॉल आहे. त्या वॉलवर जसं कोणी कौतुक करतं तसंच खूप निगेटिव्ह ट्रोलिंग पण केलं जातं. आणि दुर्दैवाने निगेटिव्ह ट्रोलिंगला काही भाषाच नाही, बाई नाही, पुरुष नाहीच बघत. मग अशा वेळेला ते तुम्ही ट्रोलिंग कधी सहन केलंय का, आणि केलं असेल तर मग ते तुम्ही कसं डील करता? कारण कसं आहे, ऍक्टर्स, पॉलिटिशियन, स्पोर्ट्समॅन ह्यांना ती सवय झालेली असते. तुम्ही काय सर्वसामान्य घरांमधनं आलाय आणि मग एकदम असं जर ट्रोलिंग झालं ते खूप सेटबॅक पण होतं. काही माणसं बंद करू शकतात हे करणं, तर काही माणसं शेल मध्ये जातात, लो फील करतात काही वेळेला. तू जसं म्हणालास कधी लो फील होतो, तुम्हाला असं कधी झालंय? आता जर फॉर एक्झाम्पल नेगेटिव्ह कॉमेंट आलं ना, तर मी त्याच्यावर लक्ष नाही देत. जर मला वाटलं तर मी ती सरळ पिन करतो, ते माझे इतर फॉलोअर्स आहेत त्याला बरोबर रिप्लाय करतात. त्यांची मस्त भांडण असतात, क्रिटिसिझम करणं इट्स गुड. आम्हाला काही इश्यू नाही, मी युथला पण बोलेल तुमच्या माध्यमातून की तुम्ही क्रिटिसिझम करता ठीक आहे कॉन्टेंट मध्ये. आता हल्ली तर ते सिग्मा मेलचा खूप असं चालू आहे की करणं असं एक रिप्लाय देणं ठीक आहे, इट्स गुड, तुम्हाला बरं वाटतंय. बट कुठेही मुलींना किंवा अशा गोष्टींना डिसरिस्पेक्ट करू नका, बिकॉज सिद्ध ऑब्व्हियसली तुम्ही रॉंग जातात. तेवढं तरी एक असं यार, तुम्ही एका घरी बसून तुम्ही करता, तुम्ही समोर आता बोलूच नाही शकत, तुम्ही घरी बसून करता तर असं एवढं पण नको. बिकॉज तुम्हाला पण एक आई असेल, बहीण असेल, सो आणि ते मेंटली इफेक्ट होतो. ऍटलीस्ट मुली क्रिएटर्स मध्ये मी खूप बघितलंय, राजसी नाही पण इतर किती पण मुली क्रिएटर्स आहेत, फिमेल क्रिएटर्स आहेत, ज्यांच्यासोबत मी बघितलंय की अशा गोष्टी होत आहेत सारख्या सारख्या. तर तेच मी बोलतो की तुम्ही त्याला क्रिटिसाइज करा जर त्यांच्या कॉन्टेंट बद्दल तुम्हाला काय वाटत असेल, आणि तुम्हाला जर नाही पटत नाही करायचं कॉन्टेंट तुम्ही बघूच नका. सिम्पल. हाऊ डू यू डील? मी तरी कॉमेंट्स रीडच नाही करत, फक्त माझे फ्रेंड्स जे आहेत जे रिप्लाय करतात, किंवा काही फॉलोअर्स मी त्यांनाच रिप्लाय करते. बाकी काही कॉमेंट्स असतील ना तर मी डायरेक्टली डिलीट करते, किंवा काही अति असेल तर मी ह्या लोकांना सेंड करते. तर मी आणि माझी मम्मी आणि पप्पा जास्त इन्वॉल्व असतात आजकाल इंस्टाग्राममुळे, तर माझी मम्मीला सवय कॉमेंट्स वाचायची आणि पप्पा तर भडकतात. तर मी त्यांना सांगितलं, बघा मी तुम्हाला ब्लॉक करून टाकेल, तुम्ही कॉमेंट्स रीड करायचे बंद करा. तर मम्मीला पण हेच सांगितलं की कॉमेंट्स नका रीड करू, कारण का कधी कधी खरंच असं झालंय की एखादा आपला दिवस खरंच छान असेल ना, ते ही गोष्ट बघून ना फार असं अपसेटिंग आहे ते सगळं. तर मी तरी बोलले की आपण कॉमेंट्स रीडच नाही करायला पाहिजे, आणि असं काही आलं तरी मी डिलीट करून टाकते. नाही, तू जो मुद्दा म्हणलास ना की फिमेल कॉन्टेंट क्रिएटर्सना घाणेरड्या भाषेत, पण पुरुषांना पण बोलतात. सी, मुलं लक्ष देत नाहीत हे गोष्ट खरी, पण तुझी आई कमेंट्स वाचत असेल, शी माईट फील बॅड, तुझी बहीण वाचत असेल, तुझे वडील वाचत असतील, तू ते काही निग्लेक्ट करतोस. पण आपल्या घरातली माणसं असतात, त्यांना वाईट वाटूच शकतं की अरे आपल्या बहिणींना आणि भावाला म्हणा किंवा असं बोलणं जाते. त्यामुळे हे जेंडरच्या पलीकडचं आहे असं मला वाटतं, ते करण्यामागे डिसेन्सी असावी असं मला वाटतं पर्सनल. हो, डेफिनेटली जेंडरच्या पलीकडे. पण हल्ली मी बघितलं की फिमेल ऑडियन्स जास्त टार्गेट केलं जातं, सो तो एक सीन आहे की तुम्ही आणि ते कितीही चांगलं करेल ते काही ना काहीतरी खोट काढणार आणि सुरू होणार. तर ते माझा एक मुद्दा आहे की ठीक आहे, एक आपण क्रिटिसिझम करतो त्याला एक वे असते, ते तुम्ही पायरी सोडून तुम्ही असे वागतात. आणि हे सगळे युथ मुलं आहेत सगळे, असं पण नाही की एकदम जॉबला लागणारे किंवा मॅच्युअर्ड लोक आहे. एक प्रॉपर असे कॉलेजची यंगस्टर मुलं माहिती आहे कुठून इन्फ्लुएन्स होतात आणि ते सुरू होतात, आणि त्यांचा जो एक सिग्मा मेलचा जो कॅरेक्टर हल्ली ते सोशल मीडियामध्ये प्ले करतात, त्याला ते कूल वाटतं खूप असं बोलणं. आम्हाला तर बोला ना काय लक्षात देत नाही, जरी दिलं तरी काय वाटत नाही, पण जरी असं वाटतं की कोण जर पायरी सोडत आहे तर आम्ही त्याला समजवतो की बाबा हे चुकीचं आहे. बिकॉज ह्याच्याने काय होईल की आज कॉमेंट आहे तो उद्या समाजामध्ये अशा गोष्टी ती वाढत कुठल्या तरी एक एक्स्ट्रीम गोष्टीला नाही झालं पाहिजे. आणि मेंटल गोष्टी फरक पडतो, असं सांगितलं की राजसीचे वडील बघतात, इधर जेवढे पण फिमेल क्रिएटर त्यांचे पण आई वडील भाऊ वगैरे बघतात, तर त्यांना एक वाटतं स्वतः. आता आती त्याच्या पण याच्यावरती कधी कधी बघतो मी, पण शी नोज हाऊ द वे डिलीट, मला म्हणजे फील होतं तेव्हा. बट ठीक आहे, इथे आलं तर दुर्लक्ष करणं हा एकच आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की दुर्लक्ष करणं. तुम्हाला जसे काही एखादी पहिल्यांदा निगेटिव्ह कमेंट आली तुम्हाला काय वाटलं? राग आला, मग तेजस म्हणाला तुम्ही लक्ष देऊ नका, आणि आता सवय झाली म्हणजे ते
काही केलं तरी काका तुम्ही असं नको वा, ही कमेंट तर असतेच असते. ती तर चांगली चांगली पण आधी मला वाटायचं की काका असं नको वा म्हणजे नक्की काय, म्हणजे मी खरंच चुकतोय का, मला ती कळत नाही. पण मग आता ती सवय होऊन गेली आहे. आणि जर कोणी आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्या वयामध्ये तुम्ही असं करता, असं वागता, असं नाचता, तर मी म्हणतो मग काय झालं, म्हणजे मग मी ती पिन करतो मुद्दाम वर आणि मग तो स्वतःच डिलीट करून टाकतो. बाली सवय बरीच करतो मी, नाही लक्ष देत. आता जसं प्रसाद म्हणाले का, त्या दिवशी माझं एका फिमेल क्रिएटर सोबत बोलणं झालं. तिने स्टोरी पोस्ट केलेली की एका मुलाने मला असं असं हे केलं, तिने व्हिडिओ स्टोरी टाकलेली, पण तिने त्याची आयडेंटिटी लपवलेली. मी तिला बोललो की तू कर उघडकीस आण म्हणून, आम्ही बरोबर शेअर करू एक स्क्रीनशॉट काढून. पण ती बोलली की जाऊ दे, तो लहान मुलगा आहे, त्याला पूर्ण आयुष्य पडलं. आणि मग ते तिने सगळं एक्सप्लेन केलं. पण तीच लहान मुलं आता त्यांना एक बोलतात ना, प्रोत्साहन मिळत राहिलं तर थोडं हेच आहे. आत्महत्या पण केली. हा येस येस. आणि प्रत्येक त्याला मुलीसारखं राहायला आवडायचं, कसा मेकअप करायचा, चांगलं करायचा तो. पण त्याला एवढं एवढं त्याला हे केलं की शेवटी त्याने म्हणजे हे त्रास होतो सगळ्यांना, आम्हाला त्रास होतो, तुम्हाला तर माहितीच असेल. म्हणजे 100 1% अशी असतात लोक जी मुद्दामून तुमचं अटेन्शन मिळवण्यासाठी ते करत असतात. अटेन्शन पाहिजे, त्यांना अटेन्शन पाहिजे असतं, बाकी काही नको. म्हणजे त्या अरे ह्यानी मला माझ्या कमेंटला काहीतरी केलं, म्हणजे त्यांना एक वेगळं फील होत. करेक्ट. आणि हा म्हणाला तसं की त्यांना काहीच त्यात मिळत, समोर आले तर हिंमत नसायची बोलायची. सो बेसिकली एक होतं, त्यांनी हेट कमेंट केलं तर मी त्याला रिप्लाय केलेला की का अरे काय झालं, तर त्याने मला रिप्लाय दिलं अरे सॉरी यार, ऍक्च्युली माझा आज खूप दिवस असा वाईट होता, तर तो राग निघाला होता. ती म्हणा रे छोटी सोबत असत, मला पण म्हणा मी अरे प्यालेलो खूप, तर म्हणून मी हे केलं. खूप लोक असतात जे व्हॅलिडेशन काहीतरी भयानक लिहिलेलं माझ्या प्रेमाने त्याच्यावरती का लिहिलेस. म्हणजे त्याची झिरो पोस्ट असते, फॉलोअर्स पण कोण नसते. हा झिरो पोस्ट मला काका एकदा बोलले माझं तर एकदम फनी सीन आहे. झिरो पोस्ट माझं तर एकदम फनी सीन आहे. हेटर जो होता तो माझ्या घरी पाणी प्यायला आलेला. माझा जो मित्र आहे त्याचाच तो मित्र होता आणि तो मधून मधून आमच्या एरियामध्ये यायचा. तर एकदा त्या फ्रेंडला मी कॉल लावला की अरे इथे ना मम्मीचा, तो खूप असं फोन वाईज वगैरे खूप सही आहे, त्याला बोला मम्मीचा फोनचा जरा इश्यू जरा बघ ना, हे मम्मी सरकत बोलत असते, अरे हे बघते थांबी त्यालाच बोलतो. आणि त्यासोबत तो तेव्हा त्याच्या घरी येतो, तोही आला, तो माझ्या घरी आला, तू माझ्याकडे असं बघतो का, असं बघतोय मुलगा जाऊन दे बघत असेल, त्याला विचारता काय काय बघतो पाणी, तर दोघांना मी पाणी दिलं, तो पाणी वगैरे प्यायला तरी बघत होता राहताने माझ्याकडे. तर मी नंतर सगळं झालं त्या माझ्या फ्रेंडला बोललं, अरे काय हा कोण आहे असं मला बोलतो, अरे हाच तो जो कमेंट करतो ना तुझ्या खाली, तो हाच बोला बाई घरी येऊन पाणी पण त्या नाव पण नाही ठेवलेलं. वेगळं नाव, वेगळंच नाव होतं. आणि तो तसा म्हणजे बोलतात त्याला वाटलं की माझी आयडेंटिटी काय रिव्हील होणारच नाही, पण त्या मित्राने आम्हाला सांगितलं की अरे तो हाच आहे. आणि त्याला माझ्याबद्दल राग होता, बिकॉज मी एरियामध्ये चालत जायचो, त्याला आवडायचं नाही की हा असा चालत होतो, मला आवडत चांगले कमेंट करतो पाणी पिऊन पाणी प्यायला. पण कसं मी आता हल्ली म्हणजे आधीपर्यंत ना मी काय करायचो, मी रिप्लाय करायचो त्या लोकांना. आणि तेव्हा कसे फॉलोअर्स होते, म्हणजे असे फॉलो करणारे सपोर्ट करणारे असे पण फार नसायचे. आता कसं एक ग्रोथ झाली आणि फॉलोअर्स स्वतःहून तितकी, म्हणजे आता तर मला पिन करायची पण गरज नाही कमेंटला, ऍक्च्युअली कोणालाच आम्हाला पिन करायची गरज नाही, तिथले तिथे बाकीचे फॉलोअर उत्तर देतात. आणि त्या लोकांचं कसं असतं माहितीये, हल्लीचं तो कमेंट सेक्शनचा एक ट्रेंड निर्माण झाला. आधी कमेंट सेक्शन मध्ये क्रिएटिव्ह कमेंट्स पण खूप येतात, फनी कमेंट्स येतात त्या पोस्टच्या रिलेटेड वगैरे, पण तितकेच नेगेटिव्ह कमेंट्स उगाच स्वतःला डँक आणि डार्क ह्युमर दाखवणारे पण कमेंट्स असतात. कारण तिथे एक वेगळं व्हॅलिडेशन मिळतं हजारो लाईक्सचं, मग इतरांना दाखवता येतं की अरे तुला माहित आहे माझ्या कमेंटला एवढे लाईक्स आले आणि एवढे रिप्लाय झाले, अरे हा बघ हा क्रिएटर किती खवळला आहे माझ्या डीएम सेक्शन, हे येतं. तर माझं असं होतं की ह्यांना हे पाहिजे ना, मी देणारच नाही, मी काय करतो ह्याने शिवी घातली ना त्याला पण लाईक करणार,
त्याने शिवी घातल्यानंतर पण अजून एक रिप्लाय करून शिवी घातली, त्याला पण मी लाईक करेन, मी लाईकच करतो, मी काय पुढे बोलतच नाही. मग ते त्यांचं असं होतं की अरे एवढं मी बोलतोय तरी हा फक्त लाईक का करतोय का बोलत, मग ते डीएम मध्ये येतात, मग तिकडे पण मी लक्ष नाही देत. मी आता सध्या हेच आणि एकदमच बोलतात ना की मला ती कमेंट सेक्शन मध्ये ठेवायचीच नाही, मग मी डिलीट करून त्यातल्या त्यात. तोही ऑप्शन आहे आपल्याकडे. मी तेच करतो मी, बाकी नाहीतर मी ठप 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 लाईकच करत जातो त्या कमेंट्सना, मी काहीच नाही करत. पण आता एवढे नवीन कॉन्टेंट क्रिएटर्स येत आहेत किंवा नवीन कॉन्सेप्ट घेऊन येतात, जसं 15 सेकंद रील झालं, पूर्वी कसं 1 मिनिट होतं, मग काही लोक मध्ये 90 मिनिट्स पण होतं, मग ते IGTV असायचं, त्याच्यात आता ते सगळं त्यांनी कॉम्प्रेस करत एकाच याच्यावर आलं. तुम्ही येणाऱ्या पिढीला, म्हणजे तुमच्या नंतर पण एक जनरेशन येणारच आहे जे अजून काहीतरी वेगळं घेऊन येईल, तर तुम्ही त्यांना काय एज अन एक सिनियर पर्सन त्यातलं, तुम्ही मलाही सिनियर आहात त्या फील्ड मध्ये, की मलाही ते हा रील्स बनवणं हे मी ऍक्टर आहे पण हे रील्स आणि हे सगळं हे माझ्यासाठी पण नवीन आहे, सोपं नेमकं असं मी तुला शूटला येईल आणि शूट कर म्हटलं तर तुला कठीण जाईल, असं मला उलट कठीण आहे. सो तू काय सांगशील येणार तुम्ही सगळे इंडिव्हिज्युअल ऑल्सो आणि एज अ ग्रुप ऑल्सो? मी तर एवढंच बोलेल की जे पण येणारे पिढी आणि जे कॉन्टेंट आता करतायत, तर तुमच्या कॉन्टेंटने असं नाही वाटलं पाहिजे कुठल्याही इंडिव्हिज्युअल व्यक्तीला की यार मी असं काय आहे, मी काळा काय आहे, मी ह्या जातीतला काय आहे, तर हे असं नाही वाटलं पाहिजे, बिकॉज ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही. तर बेस्ट सेम गोष्ट आहे, असा एक एंटरटेन बेस्ट गोष्ट मी सांगितली, एका मिडियोकर गोष्टीला तुम्ही क्रिएटिव्ह वाईज कसं दाखवू शकता हे कर, कारण की हे कोणच करत नाही आणि हे आय थिंक दिस इज द फॉर्म्युला नेक्स्ट जनरेशनचा, तर ते बेस्ट होईल की तुम्ही तुमच्या गोष्टीने कसं क्रिएटिव्ह व्हायचं आपलं, जसं तेजस आकाश हे लोक करतात, राक्षी लोक करतात, एक मीडिया पण गोष्ट असते काय गो, आणि मग आम्हाला कमेंट होतं तुम्हाला कसा असा विचार येतो, बिकॉज आम्ही लोक त्या गोष्टीमध्ये विचार करत होतो की हे कसं अजून होईल, बिकॉज फेमस जर व्हायचं आहे कुठला पण एक डँक रील केला की चल यांचे फिलिंग सर त्याला खूप इझी येते, खूप इझी आहे, पण एका मीडिया पण गोष्टीला त्याला उचलून कसं आपण प्रेझेंट करू शकतो इन दिस स्मॉल स्क्रीन हे खूप हार्ड आहे, आणि त्या बी तुम्ही करत असाल मग तुम्हाला रिस्पेक्ट मिळते की क्रेडिबिलिटी मिळते बाकीच्या क्रिएटर्सना की हा यार हे लोक जे करतात ना मला ते आवडतं, तसं कसं त्यांना कसं सुचतं, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की यार तुम्हाला असं कसं सुचतं. ऑब्व्हियसली, कारण मी मम्मी पण मला म्हणत तुम्हाला सुचतच कसं हे सगळं एक बेसिकली. सो यस, आम्ही लोकांनी ज्या स्टार्ट केलेलं ते त्यावेळेला लॉकडाऊन मधनं खूप लोक रील्सवरनं वरती आलेली, आणि आमचं असं होतं की आपण काय ही गोष्ट करणार की जी हिट होईल लोकांना, तर आम्ही लोकांनी शॉर्ट फॉर्मॅट घेतलं की आता लोकांना वेळ नाही आहे की पूर्ण एकमेकांची रील करणार, 15 सेकंड मध्ये यू हॅव टू हिट द पॉइंट की हा ही रिलेटेबल आहे. तर मला तरी वाटतं की रिलेटेबल आणि शॉर्ट कॉन्टेंट इज द की, कारण का ऑफकोर्स मोठे कॉन्टेंट पण चांगले आहेत, पण त्या 5 सेकंड मध्ये हा ही गोष्ट आम्हाला हिट केली आणि दिस इज फनी, दॅट इज वाय द गेम चेंजेस. तुला काय वाटतं ऍज अ तू लिहितोस म्हणून मी तुला विचारते की तुम्ही काय सांगा, सगळं जे आहे तेच त्यांनी सांगितलं, पण मी हेच म्हणेन की कंटेंटच्या हिशोबाने म्हणजे क्वालिटी करत बसू नका, पहिलं सुरू करा, जे करताय ते सुरू करायच्या आधीच क्वालिटी नाही निघणार आहे, सुरू केलं तुम्हालाच, जसं राजसीने जेव्हा सुरू केलं तेव्हा ऑलरेडी आम्ही सुरू करून 1.5-2 वर्ष झालेले कंटेंट, मी तरी 1.5-2 वर्ष, ह्यांना तर बराच टाइम झाला प्रसादला आणि आकाशला, तर ती मला आम्हाला विचारायची की राजीवरची डॅरे यार मी आता सुरू करते पण म्हणजे बघ ना मला हे असंच सुचतंय, खूप मिडियोकर वाटतं, खूप सिम्पल वाटतंय, म्हणजे असं क्वालिटी नाही असं वाटतं, हे टाकू का? मी म्हणलो आत्ता तुला हे सुचतंय ना मग तू हेच टाक, तुला काय गॅरंटी आहे का की तुला उद्या परवा क्वालिटी कंटेंट सुचणार आहे आणि तुला कळणार आहे का देवा की हे क्वालिटी कंटेंट आहे? बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे क्वालिटी वाटते ती आपण टाकतो आणि त्याला काहीच नाही, आणि नेमकं जे आपण असं करून टाकतो ना एकदम सुरळीत, असं 10-15 मिनिटात आम्ही ती बायपण भारी देवाची रील केली, मला काही तेव्हा डोक्यात नव्हतं की ह्याने मी ग्रोथ माझी इतकी वाढेल आणि लोक ओळखतील पूर्ण महाराष्ट्रावर, काहीच नव्हतं, 15 मिनिटात केली शूट टाकली आणि हे असं झालं. युअर जस्ट नील थिंग्स ने नील सालेकरने लाईव्ह गेलेलो लॉकडाऊन मध्ये त्यामध्ये सांगितलं की यु आर जस्ट 1 रील अवे फ्रॉम गोईंग व्हायरल, म्हणजे ते रील बाबतीतच आहे असं नाही, ते सगळ्या बाबतीत ते वर्क होतं की तुम्ही सतत काम करत राहा, तुमचा जो कंटेंट आहे तो टाकत राहा, तुम्हाला कुठे ना कुठे यश मिळणारच आहे. फक्त हे एक आहे की हा प्रसाद बोलला तसं, आत्ताच्या काळात ते डँक आणि डार्क ह्युमर स्वतःला कूल दाखवणं खूप सोपं आहे, काहीतरी असे डार्क विनोद वगैरे कोणाच्या रंगावर वगैरे मारणं आणि त्याने मिलियन व्ह्यूज मिळवणं खूप सोपं आहे, पण तेच तुम्ही कन्सिस्टंटली तुम्ही नाही करू शकणार एका पॉइंट नंतर.
कारण कुठेतरी एक ती लिमिट येते. तुम्ही साध्या सोप्या गोष्टींमधनं पण जर काढून दाखवलं ना तर तितकाच रिस्पेक्ट आणि तितकीच ओळख निर्माण होईल, तितकी क्रिएटिव्हली लोक तुम्हाला क्रेडिबिलिटी देतील. जसं प्रसाद बोल, आता मला तुमचे तुमचे इंडिव्हिज्युअली बेस्ट व्हिडिओ तुम्हाला वाटलेले कुठले आहेत ते सांगा. तुमचा मला बाई पण एज बार ठेवू नका. मी या एजचा आहे आणि मी हे करू शकत नाही असं बोलू नका. माझ्या एजच्याने पण कोणी असेल त्यांनी व्हिडिओ करायला हरकत नाही. म्हणजे मी एक उदाहरण आहे त्यांच्या समोर. माझ्या एजच्याने पण व्हिडिओ बनवायला हरकत नाही, बनवू शकता. बरोबर. तुमचा बेस्ट व्हिडिओ कुठला आहे? तुमचा बाई पण बाई म्हणवा तुझा. माझा बेस्ट नाही तुला आवडले त्याला लाईक्स खूप असतील असं नाही, पण आपण जसं हा म्हणाला आपण हे खूप मनापासून केलेला असतो नाही कदाचित त्याला लाईक्स मिळत, पण तो आपल्या खूप जवळचा असतो. सो बेसिकली एक आम्ही पिकनिकला गेलो होतो, अंडर वॉटर एक व्हिडिओ केलेला जो कॅमेरा पाण्यामध्ये पडतो आणि देन मी जातो आणि ते असं होतं की मित्र तू तू म्हणजे तो वॉटरचा पीओव्ही असं होता की यू आर ड्राउनिंग इन द वॉटर आणि तुझा मित्र येतो आणि बोलतो अरे काय करतोय पाण्याच्या मध्ये तुला चुनाचा वरती घेऊन येतो आणि बोलतो चल त्यालाच असा सीन आहे. तर इट्स लाईक की मेंटल हेल्थ म्हणून तो खाली एन्झायटीज आणि डिप्रेशन खाली गेलाय, बट नेहमी एक फ्रेंड येतो आणि फ्रेंड्स येतात आणि बोलतात चल जीवना चल. सो तो रील माझा खूप म्हणजे फेवरेट आहे. माझा माझा फेवरेट रील काकांबरोबर केलेला आहे पिगलेट म्हणून. तर त्याच्यामध्ये मी काकांना फोन करते, मला लक्ष देत नाही आम्ही काकांना फोन करते की सॉरी काकांना फोन नाही करत, मी जनरल फोन करते की हाय पिगलेट कसा आहेस. तर काका बॉयफ्रेंडला काका बोलतात डुक्कर कमी पाहिला होता. ओके ओके हा ओ येस मी डुक्कर बोलतोय. हा करेक्ट करेक्ट. तो आकाशचा तो मशिरी लावते ना तो खूप कुठला म्हणजे असं ती एक सिरीज आहे की मी देवाला प्रार्थना करत असतो की देवा तू एवढी मला चांगली सुंदर दिसणारी बायको दिलीस, पण ती आणि मग ती मशिरी लावते थांबा मला आता कळायला लागली. ऍक्च्युली आम्ही खूप आधी केलेला तो चार्ली चॅपलिनला एक ट्रिब्यूट म्हणून आम्ही एक केलेला, तर त्यामध्ये असंच ते आता जसं कॉमेडी असतं म्युझिकवर असतं मग तसं आम्ही हे दाखवलेलं की चाळीत आमच्या कोण नाही आहे पण आम्हाला आता दारू प्यायचा प्लॅन आहे. तर मग कसं पिणार? तर मग आम्ही सगळं एक्झिक्यूट करतो आणि जेव्हा बॉक्स घेऊन येतो तर चाळीत सगळे जमलेले असतात. अशी ती व्हिडिओ होती, ती मला ती फार आवडली तेव्हा. मला आता एक आठवला की बायपण भारी देवा तर माझ्यासाठी फेवरेट तर आहे आणि तो एक माइल स्टोन आहे लाईक त्यामुळे ते जे पुढे नेलंय मला आणि बाबांना दोघांनाही. पण त्याऐवजी तो एक मी व्हिडिओ केलेला लायराचा, तो मी रात्रीच्या सोसायटी कधी म्हणजे लायरा लेगिंग्स जे असतात त्याची ती ऍड लागते थिएटर मध्ये एनी टाइम ते ती लागते. तर ती ट्यून इतकी डोक्यात बसते ना, ती हॅमरिंग आहे ना इतकी तर ती डोक्यात इतकी मला ती आवडायची ते म्युझिक आणि ते गाणं. तर मी सांगते ते गुणगुणायचो तर म्हटलं की ह्याच्यावर करूया आणि एकदम रॅन्डम काहीतरीच केलं मी ते आणि त्याच्यातनं असं दाखवलं की एक जण येऊन मला काहीतरी ऍड्रेस विचारतो आणि मी लायराचं गाणं ऐकत असतो. तर तो एक ट्रेंड होता इंटरनॅशनल ट्रेंड की लोक येऊन तुम्हाला विचारतो तुम्ही कुठलं गाणं ऐकता आणि तुम्ही सांगून निघून जात. तर मला वाटतं की तो त्या ट्रेंडच्या हिशोबाने विचारतोय तर तो नेमकं सिरियस की मला फोन द्या ना मला कॉल करायचा असं आणि मी बोलतो लायरा बाय थिएटर आणि असं बोलून मी खाली लेगिंग्स घातली आईची आणि मी तसाच असा उड्या मारत मारत जातो मासे पोस्ट बीज देतो लायरा लायरा. रात्रीच्या सोसायटीत खाली शूट केलं आणि आकाश शूट करतो आम्ही इतके बनवलं सॉरी आणि त्याला असं काही एकदम एकदम उदंड प्रतिसाद आलाय 10 मिलियन व्ह्यूज गेले असं काहीच नाही झालं. पण आज पण लोक नाव काढतात जेव्हा पण भेटतात ना मित्र सुद्धा असू दे किंवा मित्रांचे मित्र अरे ते राव बाकी सर ठीक आहे पण ते राव लाईन पागल हो गया चार दिन हसा उसपे लोगों को दिख रहा हूं खुदा. कारण त्यात काही असं लॉजिक आहे असं काहीच नाही, पण ते एवढं रॅन्डमली मला सुचलेलं आणि आवडलेलं ना लोक रिलेट झाले की अरे यार मी भी कभी कभी गुणगुणा देता हूँ मुझे भी पसंद आता है. ते पण आई बोल मी बोललो आई मला तुझी लेगिंग्स पाहिजे कशाला अरे एक व्हिडिओ काढायचा कुठली पाहिजे बोला त्याने तिने 4-5 दाखवले आणि नेमकी जी सिलेक्ट केली ना आणि माझी फेवरेट आहे मी कुठे अशी मानणार नाही काय करणार नाही आणि मी आणली परत दिली आणि ती बोलली काय व्हिडिओ केला दाखव आणि तिला दाखवलं ती हसली पुढच्या आमच्या राऊंडचं नाव आहे समजने वाले को इशारा काफी है.
अजिबात बोलायचं नाहीये, फक्त इशाऱ्यांमध्ये उत्तरं द्यायची जी काय द्यायची. सगळ्यात जास्त काळजी घेणार कोण आहे, हु इज मोर केअरिंग? कसं कळणार आहे त्याला काय अर्थ आहे? नाही एकत्र उत्तर द्यायचं, हु इज मोर केअरिंग असं सगळ्यात बोलायचं नाहीये. हु इज मोर फनी? एक संद काहीतरी असं पाय बी नाही. हु कुक्स बेटर? हु क्राईज मोर वाईल वॉचिंग मूवीज? हु इज मोर रिस्पॉन्सिबल? स्वभावाचा रिस्पॉन्सिबल असं एक असतं ना. ओके जास्त तुझ्याकडे. Who's more dramatic? सगळ्यात जास्त तयार व्हायला, म्हणजे हु टेक्स लॉट ऑफ लॉंगर टाइम टू गेट रेडी? तो व्यक्ती तर नाही होतो. एकत्र बोलू आम्ही, एक दोन तीन. तो जो तीन तास लावतो, तीन तास मी पण वेळ लावतो, पण तीन तास तो तयार व्हायला. तुमच्या सगळ्यात जास्त चिडक कोण आहे? हु इज शॉर्ट टेम्पर? सगळ्यांनी एकत्र हात केलं. शॉपिंग सगळ्यात जास्त कोण करतो? हु स्पेंड्स मोर, म्हणजे पैसे कोण खर्च करतो? ओके. हु फॉरगेट्स मोर? हा. हु ओव्हर थिंक्स मोर? Who takes more takes? काका तुम्ही तुम्ही सगळ्यात पुढे करा. Who is a better driver? कोणाला देत नाही ड्रायव्हर. काय कोणाला देत नाही बाइक मध्ये. आम्ही बाइक हा. Who sleeps more? ओके. डाएट कोण ब्रेक करतो? इथे बहुत सगळे डाएट करतात का? ब्रेक कोण करतो? करतो तुम्ही ब्रेक म्हणतो. आणि पैसे कोण देतो खाण्याचे बाहेर गेलं? ओके. आता पुढचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरनं तुम्हाला आमच्याकडनं छोटंसं टोकन मिळेल. तुमच्यामधला तुला वेगळा मिळणारच आहे. नौटंकी कोण आहे तुमच्यामधला? एकेकच उत्तर द्यायचं चौघा. तेजस नौटंकी इन द सेन्स म्हणजे कसं? नौटंकी बागण्यात स्वभावात सगळ्यात एक नौटंकी असते ना थोडी. तेजस स्वॅग वाला ब्रो कोण आहे तुमचा? प्यारा ब्रो मला मस्त मिळालंय. युअर हॉटेस्ट ब्रो. ब्रो याच्यावरनं किती होतात म्हणजे मी कमेंट्स करतो ना हार्टचे मुलींना, तर काका तुम्ही हे हार्टचे कमेंट्स का करता? पण ते फक्त मुलींना नाही करत, ते कोणी मुलींना मी केलं तर त्यांना ऑब्जेक्शन तुम्ही का करता? मुलींना ऑब्जेक्शन पाहिजे. त्यांना पण मस्त वाटलं रे काकांची कमेंट. काकांची कमेंट पूर्वी ना मला हार्ट कमेंट पाठवणं म्हणजे काही चुकीचं असं वाटत. मी बिंद हार्ट करायचं मला एकदा माझ्या टीम मध्ये जसं आम्ही एकदा बसलो होतो आणि हे काहीतरी जायचं असं, तर तू हार्ट का पाठवणार? म्हटलं दुसरं काय पाठवता येतं का? दाब मध्ये ते खाली मध्ये ऑप्शन हे पण पाहिजे हार्ट ना पाठवून द्यायचं. म्हणजे असं नाही ना लोकांना काय वाटतं तुम्हाला सोशल आहे तर हळूहळू खूप रिस्पॉन्सिबल व्हायला लागतं असं मला. एवढंच नाही तुम्हाला अजूनही गिफ्ट आहे, पण माझ्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि एवढ्या छान गप्पा मारल्यात, तुम्हाला जे वाटलं ते बोललात त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू. आणि राजेश तुझ्याबरोबर आम्ही एक वेगळा गेम खेळणार, त्याच्यानंतर तुला बक्षीस मिळणार. यू हॅव टू वेट फॉर द गेम, बट बायकांना एक्स्ट्रा मिळतो. सो थँक्यू सो मच तुम्ही आलात, गप्पा मारल्यात. आणि गप्पा मस्त पॉडकास्ट सुद्धा चिरमुलीच्या भागात माझ्या प्रेक्षकांची खूप इच्छा होती
की कोणाकोणाला बोलवता यावं, त्यात आकाशचं नाव होतं. पण मग मी आकाश म्हटल्यानंतर माझी टीम एक्साईट होऊन अख्ख्या टीमला बोलवा. सो जी टीम तुमची आली नाही त्यांना सुद्धा आमच्याकडनं खूप 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 थँक्यू सांगा. तुमचे पण खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला पण आम्हाला संधी दिली. आणि तू का टेन्शन मध्ये होतास? फर्स्ट आहे आम्ही, फर्स्ट इंटरव्ह्यू की भार्गवी चिरमुले मॅमचा इंटरव्ह्यू बोलत होता. आपण खरंच जाऊया का इंटरव्ह्यू? तू आता का टांग देतो? एक मिनिट, मी तुमच्यासाठी अभिजित खाते शिव्या करायला मला त्यांनी आज डेट, त्याच्याही मी खूप मागे लागले होते. त्यांनी मला आज डेट दिली आणि मी एका कार्यक्रमात होते. मी कार्यक्रमात होते आणि कार्यक्रमाच्या आधी मला अभिचा फोन आला की मी आहे फ्री, आपण पोस्ट लॉन्च करूया, ओके डन करू, मस्त मज्जा ये वगैरे. अभि माझा खूप, जसा तुमचा ग्रुप आहे तसा आमचा ग्रुप आहे, सगळं झालं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर ह्याची व्हॉइस नोट ऐकली, हा त्यांचं डन आहे, आपण करायचंय शूट आता. ऐक ना, मी अभिला हो म्हटलंय. हा म्हणून नाही नाही त्या सगळ्यांनी हो म्हटलंय. धर्मसंकट, मी अभिला फोन केला तर अभि म्हणाला की त्याचं हे कर आपण करू घ्या, टेन्शन घ्या, अभि जर स्वीट गाय मला रे कर. सो मी तुमच्या जर तुम्ही नसता आलात तर मी काय केलं असतं तुमचं? म्हणजे प्रसाद, म्हणजे आम्ही येणार होतो पण आम्ही असं होतो की अरे आपण एक्सपिरियन्स काय सांगायचा. हा म्हणजे प्रसाद असं होतं की भार्गवी चिरमुले आपला इंटरव्ह्यू घेणार, ते उलट झालं पाहिजे. आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला की तुमचा एक्सपिरियन्स काय, तुम्ही कसं डील केलं या सगळ्या गोष्टी. तर मी त्याला बोललो की नाही, ते आपल्याला बोलत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी, तर आपण गेलंच पाहिजे. पण या पॉडकास्ट मधून एक शिका की प्लीज आपापले डीएम वाचा. म्हणजे मला मेसेज हो बाप्पा विथ ग्रीन कलर, ग्रीन माझा फेवरेट. अरे तो घातलेला. थँक्यू सो मच. आमची एक ह्या इंटरव्ह्यू थ्रू सर्वांची एक सुरुवात होते. आम्ही लोकांपुढे अजून असं इतकं कॅन्डिडली येणार तुमच्यामुळे, म्हणून आम्ही म्हटलं की आमच्या सर्वांथ्रू तुम्हाला एक ही भेट असतो. गणपती माझं सगळ्यात, म्हणजे का प्रत्येकाला असतं ना, मला गणपतीचं खूप आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू सो मच. आयाकडनं हे टी कोस्ट. थँक्यू सो मच. मी तुम्ही मला ग्रीन गणपती दिला की तुम्हाला. आणि हा आपला एक फॅन आहे पॉडकास्ट बघता, त्यांनी खास तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवलं. थँक्यू.